एखादा शब्द खालीवर होतो तर त्याची आपण वाट बघतोय आणि त्याचा आपण काहीतरी मोठा बोंबाटा करतोय हे सुद्धा महापुरुषाचा अवमान करणंच आहे छत्रपती शिवराय आम्ही त्यांचे मावळे आजही आम्ही छत्रपती शिवराय यांचे मावळे स्वातंत्र्यवीर सावरकर ज्यांच्या आयुष्यातला त्यागाचा आता आपल्याला अधिकार नाहीये त्याचा कुठलाही मोजमाप करायचा त्या संघर्षाविषयी सन्मान करता येत नसेल तर त्या संघर्षाची थट्टा सुद्धा आपल्याला करता येणार नाही मी सांगितलं मी मौन का बाळगलं हे सांगणार आणि आजचा कार्यक्रम खरं सांगू का मुंडे साहेबांच्या जयंतीला करावा असा वाटणारा मला कार्यक्रम आहे मुंडे साहेबांचा सा वाढदिवस आम्ही कधी मोठा साजरा केला नाही लोकांनी केला असेल पण आम्ही मुंडे साहेबांबरोबर दिवस घालवायचो त्यांच्यावर रात्री जेवायला जायचो त्यांना ओळायचो पण आज साहेब नाहीत तर आज मी अगदी तल्लीन झाले तिथे आपण भजन केलं टाळगळ्यामध्ये बांधून मी टाळ वाजवत होते टाळ वाजवण्यासाठी सुद्धा लय लागतो रिदम लागतो जर टाळ वाजवण्यासाठी सुद्धा नियम आहे तर हा देश आणि राज्य चालवण्यासाठी सुद्धा नियम असतात विरोधकांसाठी नियम आहेत सत्ताधाऱ्यांसाठी नियम आहेत मीडियासाठी नियम आहेत आणि सगळं हे बघत असताना मला असं वाटलं की आपलं मौन हे प्रतिकात्मक आहे ते नियम कुठे तुटले असतील त्याच्यासाठी महापुरुषांविषयी बोलणं हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे पण त्यांच्यामधून प्रेरणा घेण्यासाठी आपल्याला ते बोलायचं असत एखादा व्यक्ती चांगल्या भावने एखादा शब्द खालीवर होतो तर त्याची आपण वाट बघतोय आणि त्याचा आपण काहीतरी मोठा बोबाटा करतोय हे सुद्धा महापुरुषाचा अवमान करणंच आहे त्या मतीच्या भावना पोचल्या नाही तर त्या कशा चुकीच्या पोचतील याचा प्रयत्न करणं सुद्धा महापुरुषांचा अवमान करण्यासारखं आहे छत्रपती शिवराय आम्ही त्यांचे मावळे आजही आम्ही छत्रपती शिवरायांचे मावळे स्वातंत्र्यवीर सावरकर ज्यांच्या आयुष्यातला त्यागाचा आता आपल्याला अधिकार नाहीये त्याचा कुठलाही मोजमाप करायचा या देशा आमच्या शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रामध्ये आज हे चित्र पाहून माझं मन खिन्न झालं आता कोणी महापुरुषांविषयी बोलायचा अधिकार आहे पण वाईट बोलायचा अधिकार नाही आपण होतो का त्या काळात जिवंत आपल्याला माहित होते का तलवारीला धार कशी द्यायचे युद्ध कसं करायचे स्वतःच्या अंगावर घाव कसे झेलायचे कसे तह करायचे कसे जिंकायचे कसे राहायचे हे संघर्ष त्यांनी जो पेरला ते बघायला आपण नव्हतो त्यामुळे त्या संघर्षाविषयी सन्मान करता येत नसेल तर त्या संघर्षाची थट्टा सुद्धा आपल्याला करता येणार नाही आणि म्हणून आज कोणी काही बोलला तर त्याला आपण समर्थन करणार नाही पण त्या बोलण्याचीच जणू आपण वाट पाहत हो, आहोत अशा प्रकारचं राजकारण घडत असेल तर ते मात्र अंतर्मुख करणार आहे